नमस्कार, मुंबई कुळाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे तो थोड्याच दिवसांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे. तर या योजनेविषयी लोकांना आणि महिलांना नेमकं काय वाटतं हे मी जाणून घेतो आहे. नमस्कार. नमस्कार, काय नाव तुमचं? रेखा. संपूर्ण नाव? रेखा मिश्रा. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? नाव तर सांगा. नाव सांगायला काय? नाही ना. तुझं नाव काय? अनामिका. अनामिका, तुला लाडकी बहीण योजना माहिती आहे? हो, माहिती आहे. कसं टीव्हीवर बघितलं, मोबाईलवर बघितलं, पेपर पेपरला बघितलं? चांगली आहे का योजना? चांगली आहे. पंधराशे रुपये पुरतील का? असे आता मला नाही वाटत पुरतील का, माहिती नाही. पण आता काय बोलू मी. पण ही योजना, काही लोक असं म्हणतात की आता निवडणुका आल्या बघा म्हणून ही योजना आली, असं तुला वाटतं? हा, थोडंफार वाटतं, कारण आता महाराष्ट्रात एवढ्या महिला आहेत आणि एवढ्या महिलांना प्रत्येकी 1500 द्यायचे म्हणजे सगळ्यांना केवढा खर्च होईल, म्हणजे एवढं बजेटला. पण त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी हे होऊ शकतं, म्हणजे दुसऱ्या कशावर पण इन्व्हेस्ट करायला वगैरे. असं काय केलं पाहिजे दुसरं? आता सांग. आता दुसरं असं काय सजेस्ट कर सर? एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की सजेस्ट केलं. असं काही नाही, मला असं काही आठवत नाही, पण असं वाटतं की एवढ्या महाराष्ट्रात महिला आहेत, त्यांना कुठे एवढे पैसे मिळणार, म्हणजे देणार, मग तो खर्चच होणार ना फुकट वाया झालेला. आता हे मतांसाठी केलं असं म्हणतात हे, तर याचा फायदा भाजपला होईल का, एकनाथ शिंदेना होईल का, म्हणजे त्यांच्या पक्षाला, अजित पवारांच्या पक्षाला होईल? होऊ शकतो. आता हा त्यांचं जर हे आहे तर होऊ शकतो थोडाफार. काय वाटतं, फायदा होईल? माहिती राजकारणाबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. राजकारण काय? तुम्ही मतदान करणार ना? मतदान करणार की नाही सांगा मला. आपलं एक मत महत्त्वाचं आहे. मी काय, मी तुमच्याकडे काय येतो की लोकांचं मत सरकार पुढे गेलं पाहिजे, नेत्यांपुढे गेलं पाहिजे. नेते जे चुकीचं करतात त्यांना, त्यांचे कान कसे पकडणार आपण, तर असंच पकडणार, बरोबर ना? तर तुमचं एखादं मत, छोटंसं मत, आता एखादा ट्विटरवर, फेसबुकवर कोणी रिॲक्ट झालं तर त्याचे रिॲक्शन येतात, आता हिला माहीत असेल म्हणून तर विचारतो आहे. लाडकी बहीण योजना चांगली आहे का? मी काही बोलू शकत नाही कोणाबद्दलही. एकनाथ शिंदेबद्दल? कुणाबद्दलही. उद्धव ठाकरेंबद्दल? त्यांच्याबद्दल तर मी छानच बोलणार. छानच बोलणार. काही लोक तर म्हणतात उद्धव ठाकरे तर घरीच बसून होते. ते उद्धव ठाकरे, त्यांनी जे करोनामध्ये जे केले ना, फार छान केले उद्धव ठाकरेंनी. बीजेपीवाले म्हणतात फेसबुकवरच फक्त बोलतात. एकनाथ शिंदेवर कुणाशी काही बोललं नाही. लोकसभेत जे झालं ते विधानसभेत दिसेल का? म्हणजे महायुतीला कमी जागा मिळाल्या, महाविकासाकडे. राजकारणाबद्दल काही बोलायचं नाहीच बोलायचं मला. बरं, मला मला सांगा, तुम्ही सगळ्या महिला जेव्हा विचार करता, तुम्ही कोणी कामाला असतं कोणी कामाला नसतं, तर 60,000 उत्पन्न जर असेल कमी तर त्याच्यापेक्षा ते तिथपर्यंतच्या महिलांना पैसे मिळणार. 1500 रुपये पुरतील? 1500 रुपये पुरतील म्हणजे थोडा हातभार लागते. पूर्ण थोडी सरकार तुम्हाला पोचणार आहे. थोडासा गरीब लोकांना थोडा हातभार लागते, पण त्याच्यात काही गरीब लोकांचा फायदा होते, काहींना कसं पैसा आवश्यकता नसते तरी ते त्याच्यात येतात, त्यांना काही फायदा होतो. आणि सरकारचा त्याचा जास्त फायदा. योजना चांगली आहे? चांगली आहे नाही आहे, दोघी आहे. नाही आहे, काहीतरी एक बोलायला पाहिजे. एक कसं बोलणार आहे, दोघीकडे आहे ना. काही लोकांना आवडते, काही लोकांना नाही आवडत. तुम्हाला आवडली योजना सरकारनी? चांगली 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 आहे. सपोर्ट होतो ना थोडासा तुमचा, कमीत कमी दूध निघतं महिन्याचं, त्यांच्या कुटुंबाचं किंवा भाजीचा खर्च निघेल. ठीक आहे, पूर्ण तर काही सरकार तुमचं देऊ शकत नाही, तुमचं कुटुंब पोसणार नाही. सपोर्ट केला पुष्कळ आहे. थोडासा आता काही लोक म्हणजे जे विरोधक आहेत, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे विरोधक, भाजपचे विरोधक, काँग्रेस अजितदादा यांचे, यांचा जो पक्ष त्यांचे विरोधक, ते म्हणतात हे पैसे देण्यापेक्षा रोजगार द्या. काय केलं? रोजगार द्या ही गोष्ट खरी आहे, पण आज घडीला अशा अवस्था आहे की सगळ्यांना रोजगार, इतके बेरोजगार झालेले आहेत की इतक्या सगळ्यांना तर तुम्ही आज एकदम रोजगार देऊ शकणार नाही. मग थोडासा काहीतरी दिला असा त्यांच्या कुटुंबाला, म्हणून हे 1500 रुपये. लाडकी बहीण दुसरं काय? एकनाथ शिंदेच्या सरकारचं काम कसं सुरू आहे? चांगलं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं आहे. तुम्हाला कसं वाटतं? मी बोलणारच नाही. नाही, मी बोलणारच नाही. तुम्ही बोलायचं, बघा विचारा. हा, मला वाटतं की ही योजना, अशा योजना आणण्यापेक्षा रोजगार आणावा द्यावा. मिनिस्ट्रीमध्ये कितीतरी पदं दिलेली नाही आहेत, कामं नाही आहेत लोका, मुलांना युवा पिढीला नाही आहे काम, त्यांना काम दिलं पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही इलेक्शन जिंकून येता
त्यावेळेला तुम्ही जाहीरनामे सांगता की आम्ही एवढे रोजगार देऊ तेवढे देऊ, आणि हे 1500 रुपये किती दिवस देणार मला हे सांगा। हा बघा आता हे इथं बोलते, इथं बोलायला तुम्ही किती वर्ष देणार हे मला सरकारला विचार। असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि घरामध्ये कायम स्वरूप मुलींना काम मिळालं पाहिजे। तरुण मुलं मुली मग असे भटकत राहतात आणि फार उद्योग करतात आणि घरात पण त्रास देतात, घरामध्ये क्लेश वाढतो। त्याच्याऐवजी सर्वांना कामामध्ये मुलं बिझी राहतील तर त्यांचंच आयुष्य बनेल। तुम्ही जो मुद्दा मांडला हा राजकारण्यांना कळत नाही का? कळतोय, पण त्यांना त्यांचे हितसंबंध आहेत ना। आता निवडणूक येते ना म्हणून ते करायचं त्यांना की लोकांसमोर काहीतरी दाखवायला पाहिजे ना की आम्ही हे करतो आहे। मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चव्हाणने लाडली बहीण आणली सगळी फेल झाली ना, माहिती आहे ना तुम्हाला फेल झाली। ते पण फेल होईल हो, इथे कशी चालणार? पैसे आहेत का तेवढे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं किती कर्ज आहे? तुम्ही कोणी पण जाणता नागरिक, माझ्यासारखा कोणी पण जाणता नागरिक, महिला हो किंवा पुरुष हो, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकार कर्ज आहे आणि हे किती दिवस पैसे पुरणार, नाही पुरणार। आता लोकसभेला जो निकाल आला, मी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाला, महाविकास आघाडीला आणि महायुतीला कमी जागा मिळाल्या, यावेळेला जरा वेगळं गणित दिसेल की तसंच दिसेल? महायुती 88 जागा, महायुतीने काय केलं आहे मला हे सांगा आधी। म्हणतात आम्ही मेट्रोचं काम सुरू ठेवलं आहे, कोस्टल रोड बनवला, अटल सेतू बनवला, शेतकऱ्यांना पैसे दिले, लाडकी बहीण आणली, 3 सिलेंडर मोफत दिले, बरोबर ना? तीन सिलेंडर मोफत दिले त्याच्या पुढे काय? तीन सिलेंडर जे सिलेंडरची किंमत होती 400-500 तेवढीच तेव्हा ना, तुम्ही 3 देऊन पुढे 2-4 महिन्यांनी पुन्हा सिलेंडर सेम प्राईजला आहे ना। असं करा काम की जेणेकरून ते काम कंटिन्यू चालू राहील, ते कामामध्ये खंड नाही पाहिजे। तुम्ही असं नाही सिलेंडर देता तर तुम्ही देत होते ना 400 रुपयाला, स्मृती इराणी बाईने येऊन सगळे सिलेंडर राणी बनून गेली आणि एवढं मनमोहन सिंगला त्रास दिला आणि तिला त्याचं आता स्मृती इराणी बोलते का सिलेंडरबद्दल? नाही बोलत ना, ते तर गायब झाली आहे, अमेठीमध्ये हरली ना। दोन प्रश्न विचारतो, उद्धव ठाकरेंचं काम चांगलं आहे की एकनाथ शिंदे? मला वाटतं ना माझं कोणावरती हे नाही आहे, कोणाबद्दल मत व्यक्त करतो, माझं असं मत आहे की सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे। हा माझा राज्य आहे, हे माझं राज्य आहे, हा माझा देश आहे, आपल्याला ती भावना पाहिजे, एक म्हणजे देशाबद्दल एक प्रज्वल भावना, देशभक्ती पाहिजे, राज्यभक्ती पाहिजे, ती आपल्यामध्ये नाही आहे, आपण विखुरलेले गेलो। मग एकनाथ शिंदे असो वा उद्धव ठाकरे असो वा अजित पवार असो वा शरद पवार असो, प्रत्येकाने हे माझं राज्य आहे, हे मी प्रगतिशील बनवलं पाहिजे, ही माझ्यामध्ये एक देशाबद्दल राज्याबद्दल एक प्रज्वल भावना पाहिजे। भक्ती ही दिसत नाही का भावना? मला नाही दिसत आहे ती, त्यांनी ते विखुरलेले असे नका पक्ष, त्यांनी एकत्र करून हे बघा अमेरिकेने काय केलं तुम्हाला मी सांगते। अमेरिकेला पेट्रोल नव्हतं, त्यांनी इराकवरती हल्ला केला आणि इराकवरून पेट्रोल हे केलं, पण नंतर अमेरिकेच्या लक्षात आलं की असं हे आपण हल्ला करून गल्फ वॉर करून त्यांनी काय फायदा नाही। सगळ्या विरोधी पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन माझ्या देशासाठी मी पेट्रोल हलत आणि त्यांनी तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला। विरोधी पक्षाने त्यांना काही हे नाही केलं, सत्ताधारी पक्षाने पण प्रामाणिक काम केलं। आपल्याकडे असं दिसत नाही, आपल्याकडे असं करायला पाहिजे, आपल्यामध्ये एकत्र सुसूत्रता पाहिजे। काय हा काही नाही बोलत होती ना काहीतरी? काही नाही मी काय नाही बोल सभी को एक साथ होना चाहिए तभी भारत दिखते नहीं है ऐसा पॉलिटिशियन नहीं है सभी अलग अलग अपने हिसाब से चल रहे हैं वो रॉन्ग है। मेजोरिटी मीन्स ज्यादा क्या मोदी को वोट मिलना चाहिए जैसे इतना सपोर्ट करना चाहिए सभी को मोदी हो या कोई भी हो सब मोदी ना वोट करना नहीं मैं किसी को नहीं दूंगी मैं बोलूंगी हमारा देश है हम नागरिक है हमने मोदी को दिया हमने शिंदे को दिया हमने ठाकरे को दिया हमें इम्पोर्टेंट हमारी मदद वोट मिलने से वो लोग बड़े बन गए लेकिन हमें वैसे ही रखा है विच इज वेरी रॉन्ग विच इज वेरी रॉन्ग। मोदी जी का काम कैसे लगता है? बहुत ही बढ़िया है इतना जो आगे भी और बढ़िया ही होएगा अगर लोगों को समझ में आ गया तो नहीं तो देश में कितनी लड़ाइयाँ क्या क्या नहीं हो रहा है देखो अभी तुम्हारा कसं वाटतं? माझं नाही मत आहे त्यांच्याबद्दल माझं एक चुकतं मोदींचं काय चुकतं
नाही त्यांचे असे काही भरीब गरीब लोकांचे करोडो लोक गरीब आहेत, करोडो माता पितांचे मुलांना रोजगार नाही आहे, 30 लाख केंद्रीय सरकारमध्ये नोकऱ्या नाही आहेत, त्या जागा का नाही भरल्या, इतके वर्ष त्या जागांचे पैसे कुठे गेले, लोकांना हिशोब द्या ना। ये कह रहे कि ती बहुत है लेकिन लोग जाते नहीं है, उनको छोटी नौकरी नहीं चाहिए, गवर्नमेंट का जॉब चाहिए सभी को, मालूम नहीं है वस्तुस्थिति से मालूम नहीं है। हाँ पेन्शन है, सैनिकांचे पेन्शन तुम्ही बंद केले, अरे ते देशासाठी करतात, तुम्ही अग्निवीर योजना आणली, हे म्हणतात कोणी काम करेल तर बहुत है, नौकरियां बहुत है, लोगों को समझ कम हो गई अभी, ये नहीं है, नहीं सभी ये बताओ की लोकसभा में 400 पार क्यों नहीं हुए, बीजेपी के लोकसभा में 400 पार क्यों नहीं हुए, नारा तो लगाया था अयोध्या में मंदिर भी बन गया, अयोध्या ने मोदी में इतना बनाया, सभी को साथ में लिया मोदी ने, तो अयोध्या में किसी ने वोट नहीं किया है, दिस इज वेरी रॉन्ग एक्चुअली, तो जब वहाँ का लोग ही सपोर्ट नहीं करता मोदी को, वो लोग नहीं समझ रहे आगे, त्यामध्ये त्यांनी मंदिर तोडली, त्यांनी रस्ते तोडले, दुकान तोडले, उन्होंने सब तोड़ दिया, वो तो गलत बात किया, लेकिन मैं चाहती हूँ कि सबने इकट्ठे मिलके, चाहे मोदी हो शाह हो, सभी ने इकट्ठे होके देश के लिए लड़ो और अपनी सत्ता के लिए मत लड़ो, डोंट गो फॉर द पोस्ट, डोंट गो फॉर द पीएम पोस्ट, दिस पोस्ट दैट पोस्ट, एक सच्चा नेता बन के देश को आगे बढ़ाओ, दैट इज वेरी इम्पॉर्टेंट। राहुल गांधी से काम कसा हो? खूब चांगला है। आपको कैसे लगे? बिल्कुल अच्छा नहीं। आपको अच्छा नहीं लगता? मला खूप आवडला राहुल। आपको क्यों अच्छा नहीं लगता? मध्ये एवढी बोलण्याची मॅच्युरिटी नाही आहे, कोणाला कसा रिस्पेक्ट द्यायचा, आज पीएम आपले पीएम जे आहेत कोणी असू देत, कोणत्याही पक्षाचे असू देत, परंतु त्यांना जे बोलण्याचं जे आहे हे तुम्ही आपसामध्ये काही बोलू शकता, आणि कसं असतं हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात, दाखवतात भांडल्यासारखे नंतर एकत्र होतात, हे चुकीचं आहे, देशासाठी नाही, देशासाठी तुम्ही एक काहीतरी करा, उद्या बांगलादेशसारखे आपले हालत होता कामा नाही, किंवा पाकिस्तानचं चाललेलं आहे, मुस्लिमांविरुद्ध चाललेलं आहे, तर त्याच्याविषयी लढा द्यायला पाहिजे, आणि प्रत्येकाचं नागरिकाचं पण तेवढंच कर्तव्य आहे, आणि हे जे फुकट फुकट वाढत सुटले ते त्यांच्या खिशातले घालत नाही आहेत, ते सगळं बंद करा, ते बंद करा, मध्यमवर्गीयांसाठी काही देत नाही आहेत आणि मध्यमवर्गीयांच्या खिशेत लुटत आहेत टॅक्सच्या माध्यमातून, तर ते सगळं बंद करायला पाहिजे। राज्यातलं सरकारचं काम कसं सुरू आहे? राज्यातल्या सरकारचं ठीक आहे, पण हे जे फुकट वाटत चालले, बहीण योजना आणि भाऊ योजना ही चुकीची आहे, ते फक्त लाडकी बहीण, ताई म्हटलं की 1500 काय होईना, पण थोडासा हातभार नाही, नाही काही गरज नाही, जेवढं फुकट मिळतं तेवढा माणूस आळशी होतो, गावात अशी परिस्थिती आहे की फुकट सगळं धान्य मिळते म्हणून कोण शेती करत नाहीत, म्हणजे पुढचं आपलं भवितव्य जर तुम्हाला जर राखायचं असेल तर हे फुकट देणं सगळं बंद करा, ते सरळ म्हणतात आम्हाला मिळते उलट आमचं खाऊन उरतंय, प्रत्येक कुटुंबाला दिलं जाते, प्रत्येक व्यक्तीला दिले जाते, त्याच्यामुळे आमचं खाऊन उरते, तर आम्ही शेती कशाला करायची, आज माझं शेत आहे आमचं पण तसंच पडलेलं आहे, कोण मजुरच येत नाहीत का मला? तुम्ही एवढे तिघ जण बोलता, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही जे बोलता हे मतदानामध्ये दिसतं का, म्हणजे प्रत्येक जण बोलत असतो आपल्या मनाच्या वेळीच फक्त येतात, बाकी काही येत नाही, आता सांगा ते सगळ्या फाईल काढल्या किरीट सोमय्यांनी काय केलं, सगळ्या तशाच राहिल्या, आता कोण आवाज करतंय का, काही करत नाही आहेत, मग त्याचं काय झालं, ते त्याचं काहीच तुम्ही दाखवत नाही ना, तेवढ्यापुरती फक्त दाखवत आणि नंतर बाकी आहे येरे माझ्या मागल्या, आणि आता सगळे बीजेपीमध्ये आलेले सगळे हे झाले का, सुटले का, त्यांचे सगळे गुन्हे माफ झाले का, ते काहीच नाही आहे ना, हे चुकीचं आहे ना हे राजकारण, म्हणजे तुम्ही फक्त तुमचेच खिसे भरताय, जनतेसाठी काही कोणी करत नाही आहे, फक्त एक मोदी काही करून उपयोगाचं नाही, मोदी प्रामाणिक आहेत हे मला वाटतंय, पण ते नाही, सगळे सपोर्ट पाहिजेत, पण मोदींना जर कोणीच करत नसेल, हे फक्त एकच मोदी नाही आहेत, असे लाखो मोदी आपल्या इंडियामध्ये तयार झाले पाहिजेत तरच होईल। खूप खूप धन्यवाद। आणखी काही लोकांशी बोल, नमस्कार, बरंच ऐकताय मी त्यांच्याशी बोलते, तर ते त्यांचं झालं बोलून, काय नाव? माझं नाव दर्शना सावंत। गाव कुठलं? कोकणातले असत सावंत, कोकणातले असतात। मुलुंडमध्ये किती कोकणी माणूस? किती भरपूर आहेत। मला सांगा, हे म्हणतात की मोदींचं काम चांगलं नाही आहे, दुसरं म्हणतात मोदींचं काम चांगलं आहे, तुमचं काय मत आहे? मोदींचं काम चांगलं आहे। उद्धव ठाकरेंचं? उद्धवचं पण चांगलं आहे। एकनाथ शिंदेचं? सगळ्यांचं चांगलं आहे। कोणाचं काय? आता उद्धव ठाकरे म्हणतात एकनाथ शिंदेचं काम काय बरोबर नाही, एकनाथ शिंदे म्हणतात उद्धव ठाकरेंचं बरोबर, की त्यांचं काम एक अनालिसिस करतो आपण, एक मतदार आहोत आपण, कोण सांगणार त्यांचं काम चांगलं नाही आहे। लाडकी बहीण योजना कशी आहे? चांगली आहे ते काय? मी अजून मला तर नकोच आहे, आपल्याला मिळत नाही ठीक आहे, जे वीकर सेक्शन आहे पण नको, फुकट मिळालं की किंमत नसते, आणि तुम्ही किती जणांना देणार फुकट? सरकारने काय केलं पाहिजे? करू दे ना,
तरुण पिढीला तुम्ही काय आळशी बनवणार? 6,000 द्या, 8,000 द्या, आणि बाकीचा विकास कुठे आहे? हो नाही, काय हरकत आहे, होतोय ना महाराष्ट्राचा विकास होतोय. विकास नव्हे आणि बिघडलेत रस्ते, हे पण तुम्ही बघताय. यावेळेला महाविती म्हणजे यावेळेचे निवडणुका कशा होतील विधानसभेच्या? जोरात होतील ना, जोरात आपसातली भांडणं मिटली तर. एकमेकाचे रोज आम्ही टीव्हीवर बघतोय किती चाललंय ते. भांडणं बघून काय वाटतं? कधी संजय राऊत बोलतात, किरीट सोमय्या बोलतात, एकमेकांवरून बोलत असतात, हे सगळं बघून काय वाटतं? सामान्य माणसाविषयी बोलतायत की आपसातच भांडत? त्यांचं आपसातच चाललेलं आहे राजकारण, तेच आहे तुमचं. वाईट वाटतं कधी? वाईटच वाटतं. काय वाटतं? हो हे बरोबर नाही असं म्हणजे, आणि ते सुद्धा टीव्हीवर सगळं प्रदर्शित होतंय, ते पण बरोबर नाही. म्हणजे आमच्यासारखे लोक प्रदर्शित करतात. तुम्ही जास्त वाढवून परत सांगतात ना, जास्त वाढून सांगतो. धन्यवाद. मी न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये फिरत असतो, थेट लोकांकडे जातो, माझी काही ओळख नसते, आणि थेट तुमच्या मनातला प्रश्न जो आहे तो प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून काही प्रबोधन झालं तर चांगलंच आहे. पण न्यू स्टेट महाराष्ट्र, मुंबई असो, महाराष्ट्र असो, कुठलाही जिल्हा असो, तालुका असो, गावखेडा असो, बस स्टँड असो, रेल्वे स्टँड असो, कुठंही जाऊन थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांच्याविषयीची खतखती आहे, त्यांच्याविषयीतलं जे मत आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे काही लोकं बसली आहेत, महिलांशी आता बोललो, आता पुरुष मंडळी जे आहेत ते इथे बसलेली आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर मुंबई कुणाची हा कार्यक्रम जो आहे तो खूप लोक पाहत असतात, आणि या कार्यक्रमातून जे नेते आहेत किंवा जे राजकारणी आहेत त्यांना थोडंसं लोकांच्या मनात काय चाललं आहे ते समजतं, आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलो. तू काय नाव तुमचं? निवाते. निवाते, संपूर्ण नाव? दत्ताराम निवाते. गाव कुठलं आहे? गुहागर. गुहागर. इथे कोकणी माणूस जास्त आहे का मुलुंडमध्ये? नाही नाही नाही, मिक्स आहे. मिक्स. तुमचं नाव काय? कशासाठी मला काही कळलं नाही. मी आता फिरतोय, महागाई वाढली आहे का, राजकारण कसं सुरू आहे, लोकांचं मना, लोकांचे जे प्रश्न आहेत, नेते तर बोलतात ना, बोलतात, पण लोक जे बोलतात ते तरी राजकारण्याने ऐकलं पाहिजे म्हणून फिरतोय. निवाते साहेब मला सांगा, लाडकी बहीण योजना चांगली आहे? नाही, आम्ही याच्यावरती काहीच बोलणार नाही राजकारणावर. आपण योजना सरकारच्या कामावर नाही, काम कसं? नाही नाही नाही. तुम्ही? सेम थिंग. तुम्ही सगळे कोणतरी बोलले राजकारणावर? घरगुती विषय आणि राजकारणाचा विषय काढत नाही. इथे आमचं फक्त कसं, ज्येष्ठ नागरिक आहे सगळे, इथे आम्ही एक टाइमपास म्हणून आम्ही फक्त एकामेकाच्या सुखदुःखाच्या, आम्ही राजकारणाच्या अजिबात गोष्टी घेत नाही. हा आमच्या राज्याविषयी, देशाविषयी आम्ही अजिबातच नाही. आमचं इथं हे आहे हे सगळं. आता बघा, हे 93 वर्षाचे आहे, 84 वर्षाचे हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याच्यामुळे आम्ही राजकारण सोडून आमचे फक्त घरगुती मतदान करता की नाही? हा मतदान करता की नाही? मतदान करतो आम्ही, पण आम्ही राजकारण गढूळ झालं आहे असं वाटतंय का? म्हणजे तुमची आता तुमची पिढी आहे. मी हा मी कुठे कुठे कनेक्टेड आहे म्हणजे फ्रॉम, मी कुठल्याही पक्षाला कनेक्टेड नाही आहे. माझे कार्यक्रम तुम्ही पाहू शकता, पण माध्यमांवर असं शंका का येते? न्यू स्टेट महाराष्ट्र पण टीव्हीवर का दिसत नाही? न्यूजच्या टीव्हीवर दिसतं, पण तुम्ही पाहिलं नसेल. कुठल्याही पक्षाचा नाही आहे, थेट आलो, माझी तुमची काही ओळख नाही, मी तुम्हाला काय सांगितलं नाही की हे बोला ते बोला, पण एक कट्टा असाही आहे मुंबईमध्ये की ज्याला राजकारणावर बोलायचं नाही. कदाचित राजकारण गढूळ झालं असेल, राजकारणातील नेते एकमेकांवर जे आरोप करतात, राजकारणातील नेते एकमेकांच्या पक्षामधली जी फोडाफोडी करतात, त्याचाही दुःख किंवा वाईट, त्याचा संताप जो आहे तो कदाचित असेल, असंही असू शकतं. राजकारण गढूळ झालं, आम्ही सांगितलं ना आम्हाला राजकारण सोडून आम्हाला काहीच बोलायचं नाही याच्यावर. गढूळ झाले राजकारण? 100% गढूळ आहे आधी. 100% गढूळ आधी नव्हतं म्हणजे तुम्ही जेव्हा तरुण होतात? नाही नव्हतं. चला भाजपविषयी काय झालंय? सगळं तुम्हाला माहिती आहे. फोडाफोडी करून सगळं हे झालं, शेवटी घसरले, कशावर फोडाफोडी पडले. चला चला मी तिकडे येऊ का? लाडकी बहीण. चला लाडकी बहीण तुमची अगदी. हे लाडक्या बहिणीला फुकट वर शिदवून त्यांना आयुष्य बनवायचे त्यांना, बरोबर का नाही? काही काही महिला, आता त्या महिलांशी मी बोलत होतो, ते असं म्हणत होते की 1500 रुपये आहेत, ते थोडेफार आम्हाला दूध आणायला हे आणायला पण होतात.
अरे हे लोक खड्ड्यात गाड्या पडतात, गाड्यात तुझा ऍक्सिडेंट होतात, इथं घरानं पैसे दे, हे कशाला इकडं अगदी लोकांना आळशी बनवायचा, पैसे देऊ कामं करू नका, फुकट धान्य वाटतात 80 करोड लोकांना अगदी, ते घरात असतं कामाला जात नाही, शेतकऱ्याला मजूर मिळत नाही आहे, काय करायचं त्यांनी आधी या यो म्हणजे फुकट योजना द्यायला नाही द्यायला हो नको आहे, या कामं करायचं कामं द्या आणि द्या आपण. आता हा जो हा हा जो मुद्दा तुम्ही मांडता, हे जे आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांनाही कळत असेल, मग ते का करत नाही? ज्येष्ठ पक्ष आहे, माझ्या पक्षाला आणायचं हे करायचं आहे निवडणुकांसाठी फक्त इलेक्शन बरोबर. तुम्हाला विश्वास नाही की इलेक्शन नंतर ही योजना सुरू राहील? नाही खात्री, नाही खात्री. हा एक मिनिट थांबा थांबा, आवाज आवाज येऊ द्या. हा हा काय तोपर्यंत दूध नाही मिळालं तर मग काहीच नाही. अजित दादा तर म्हटले आम्ही तरतूद केली आहे सगळी, सगळेच बोलतात आश्वासन सगळेच देतात, कृतीच कुठं काय? पहिला हप्ता ऑगस्ट मध्ये येतो, 17 ऑगस्टला तू सांगायला आहे, ज्या वेळेला मिळेल खात्यात येईल त्यावेळेला अगोदरच काय प्रोपोगंडा करायचा? विषयी लोकांना विश्वास का वाटत नाही? आता हे आतापर्यंत विश्वासात सगळे बुडालेले, काय मिळाले सांगा ना तुम्ही? आहे का लोकांना नोकऱ्या? त्या नोकऱ्या दिसत नाही, बाहेरचे राज्यातली लोक येते त्यांना नोकऱ्या, आणि महाराष्ट्रातील लोकांना कुठं नोकऱ्या आहेत? माझा प्रश्न तुम्ही उत्तर देत होता, का विश्वास का वाटत नाही? त्यात बोलणाऱ्याचं नुसतं ऐकायचं, कोण विश्वासनेबल आहे सांगा? यात तीन अर्धवट मंत्री आहेत मुख्य, काल एक बोलले आज एक बोलले, जे गडकरी आता परत राजकारणावर मला बोलायचं नाही, तरी मी परत फक्त एकच वाक्य बोलणार आहे. आधी सांगत होते 3 रिक्षाचं सरकार आहे, आता यांचं सरकार 3 चाकाचा पांगुळगाडा आहे. संपलं वाक्य नाही. आता तुमच्या भावना तुम्ही अगदी थोडक्यात मांडलेल्या आहेत. मुंबई कोल्हाची या कार्यक्रमात मी थेट मार्केटमध्ये जातो, रेल्वे स्टेशनवर जातो, मैदानात जातो, आणि या सगळ्या लोकांशी कुठलीही ओळख नसताना त्यांच्याशी गप्पा मारतो. मी कुठलाही पक्षाचा नाही आहे, मी कुठल्या नेत्याचा नाही आहे, लोकांच्या समोर जातो, लोकांचे अनेक प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत ते घेऊन जात असतो. मी मुलुंडच्या या मैदानातून मुंबई कोल्हाची हा कार्यक्रम केला. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तूर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र.